NMTV को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक जसजसं होत गेलं त्यानुसार गुन्ह्यांमध्ये सुद्धा आता अलीकडे वाढ झाल्याचं दिसून येतं। नवी मुंबईमध्ये विशेषतः चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये किंचित वाढ झालेली आहे आणि यासाठी नवी मुंबई पोलिसांद्वारे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्ह्यांची उकल करण्याचा दावा करण्यात आला आहे। याचीच अधिक माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। यावेळी त्यांनी उकल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची सविस्तर माहिती दिली। HPCL पाइपलाइन मधून डिझेल चोरी करणारी टोळी गजाड। HPCL पाइपलाइन मधून टॅपिंग करून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश मिळाले। याचीच अधिक माहिती देताना परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले की या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3,20,000 रुपयांचे डिझेल आणि एक टँकर हस्तगत करण्यात आलाय। HPCLचं जे पाइपलाइन आहे, पेट्रोलियम पाइपलाइन आहे, त्या पाइपलाइनमध्ये सांपडा विभागामध्ये एक गुन्हा घडला होता आणि HPCLला त्यांचं पाईपचं प्रेशर कमी असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी नेमलेल्या गस्तीदरम्यान एक संशयित त्या ठिकाणी आढळून आल्यामुळं त्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं आणि पोलीस स्टेशननी या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी पाईपलाईनवर टॅपिंग करून त्यातनं डिझेल काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश सांपाडा पोलिसांनी केलेला आहे। त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून यामधील 3,20,000 रुपयाचं चोरीचं डिझेल प्लस टँकर आणि हे डिझेल रिसीव करणारा बुलढाणा जिल्ह्यामधला जो रिसिव्हर आहे या सगळ्यांना अटक करण्यात आलेली आहे। या आरोपींनी यापूर्वी मुंबईला गुन्हा केलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून कुठे संघटितपणे गुन्हा केले आहे का याबाबतची विशेष तपास सांपाडा पोलिसांच्या विशेष पथकाकडून करण्यात येत आहे आणि पुढे यांनी काय काय गुन्हे केलेत याचा छडा लवकरच आम्ही लावू। सांपाडा पोलीस स्थानक हद्दीतील हत्येचा छडा लावण्यात यश। सांपाडा पोलीस स्थानक हद्दीत पाम बीच मार्गावर एक मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। प्रथमदर्शी हा अपघात जाणवत होता परंतु पोस्टमार्टम मध्ये ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांनी आपले तपास चक्र सुरू केले व आरोपीला बेड्या ठोकल्या। याचीच माहिती देताना पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले की एका क्षुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आली आहे। मयत व्यक्ती हा टेम्पो चालक होता तर आरोपी हा एक भंगारवाला आहे। 19 नोव्हेंबरला सांपाडाच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पामबीच रोडवर एक इसमाला मार लागून तो रोडच्या कडेला पडला आहे अशा प्रकारची माहिती सांपाडा पोलीस स्टेशनला मिळाली होती आणि वाशी रेल्वे ब्रिज जो आहे सांपाड्याकडे जाणारा त्या ब्रिजवर ते बॉडी पडली होती। सुरुवातीला तिथे काही स्प्रिंकलर्स मिळाले होते पत्राबित्रा, तर अगोदर असं वाटलं होतं की याच्यामध्ये कुठल्या तरी वाहनानं यांना धडक दिली असावी, परंतु जेव्हा पोलीस सांपाडा पोलीस आणि ACP तुर्भे हे ज्यावेळेस स्पॉटवर पोहोचले तेव्हा लक्षात आलं की याच्या ज्या वुंड्स आहेत या शार्प आहेत त्यामुळं हा खुनाचा पण प्रकार असू शकतो। पण तात्काळ ॲक्सिडेंटल डेथ दाखल करण्यात आली, सदरच्या मयत इस्माला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आणि त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये लक्षात आलं की हे होमिसाईड आहे, हा खून आहे। आणि मग हे लक्षात आल्यानंतर त्याच दिवशी क्राईम ब्रँच आमचं युनिट 1 आहे, सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी आहेत, त्याचप्रमाणे सांपाडा पोलीस स्टेशन आहे, या सगळ्यांनी एकत्रितरित्या या गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला आणि रात्री साडेदहा वाजता त्यांना एक संशयित इसम मिळाला आणि तो पळून जात असतानाच या टीमनं त्याला ताब्यात घेतलं आणि नंतर लक्षात आलं की हा जो इसम आहे रवी ओमप्रकाश शर्मा यानंच या इसमाचा मर्डर केला, त्यांनी तशी कबुली दिलेली आहे। अतिशय पिटी कारणावरून हा मर्डर झालेला आहे। त्यांनी त्याला विचारलं होतं की बाबा तंबाखू आहे का, तंबाखू देतोस का, तर त्यांनी सांगितलं मी काय तंबाखूचा दुकानदार आहे का। त्याचा त्याला राग आल्यामुळे त्या आरोपीने त्याच्या 2 कानामागे लावल्या होत्या आणि त्यामुळे त्याचा राग आल्यामुळे ह्या आरोपीनं त्याच्या डोक्यामध्ये पाईपच्या रॉडनं जोरात प्रहार केला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला।
या गुन्ह्यामधील आरोपीला अटक करण्यात आलेला असून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे। याच्या व्यतिरिक्त काय मोटिव आहे का याचा तपास सानपाडा पोलीस करत आहे। याच्यामध्ये जो मयत आहे हा मयत एका टेम्पोर ड्रायव्हर आहे आणि जो आरोपी आहे हा आरोपी एक भंगार गोळा करणारा इसम आहे। चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग आणि घरफोडी करणारे गुन्हेगार अटकेत। पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी असेही सांगितले की अनलॉक नंतर आता गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे। चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग यांसारख्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे। त्यांच्याद्वारे वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत एक संशयित ताब्यात घेण्यात आला, ज्याच्याकडून 2 सोन्याच्या चेन जप्त करण्यात आल्या आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक जसजसं होत गेलं त्यानुसार गुन्ह्यांमध्ये सुद्धा आता अलीकडे वाढ झाल्याचं दिसून येतं। नवी मुंबईमध्ये विशेषतः चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये किंचित वाढ झालेली आहे आणि यासाठी विशेष पथकांची निर्मिती केल्यामुळं वाशी पोलीस स्टेशनला एक टेक्निकल तपासाच्या आधारे एक आरोपीबद्दल संशयित आरोपी त्यांनी ताब्यात घेतला होता, ज्याचं नाव शरद गोपाळ तांबे जो पनवेलचा रहिवासी आहे, आणि त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी 2 चेन स्नॅचिंग केल्याचं निदर्शनास आलं। त्याच्याकडच्या 2 चेन्स पोलिसांनी रिकवर केलेले आहेत। सदरच्या आरोपीनं या अगोदर अजून कुठे कुठे चेन स्नॅचिंगचे किंवा मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत किंवा कसे आणि त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास वाशी पोलीस करत आहे। 22 नोव्हेंबरला वाशी येथील मिनी सिशोर येथे मोबाईल स्नॅचिंगची घटना घडली होती। यामधील आरोपीला ताबडतोब घटनास्थळी पकडण्यात आले व त्याच्याकडून मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला। 22 तारखेला कालच्या 22 तारखेला मिनी शिशोर आहे, तिथे एक महिला भगिनी आहे, नाव आहे याच्यामध्ये, त्या त्यांच्या सहकाऱ्यासमोर सोबत तिथे गेल्या होत्या। CET परीक्षेचा ऑनलाईन अभ्यास करताना त्यांच्याजवळचा एक रेडमी कंपनीचा मोबाईल एकानं एक इसमानं स्नॅच करून तो पळाला। पळाल्याबरोबर त्यांनी आरडाओरडा केला। आरडाओरडा केल्यानंतर लकीली त्या ठिकाणी असलेला त्यांचा मित्र आणि समोरून येणारं पोलीस बीट मार्शल 2 यांनी ते ऐकलं आणि त्या तिघांनी मिळून सदरच्या इसमाला पकडलं। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं तो मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे। NRI पोलीस स्थानकात एक घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता, ज्यामध्ये रिपेअरसाठी आणलेले 34 मोबाईल चोरी करण्यात आले होते। या प्रकरणात पोलिसांनी उल्वेनोड येथे एक सराईत गुन्हेगाराला अटक केली, ज्याच्याकडून चोरीला गेलेले 34 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। कालच्या 20 तारखेला NRI पोलीस स्टेशनमध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता, 309/2020, ज्याच्यामध्ये रिपेअरसाठी आणलेले 34 मोबाईल्स चोरीला गेले होते। या गुन्ह्याचा तपास करताना NRI पोलीस आणि नेरूळ पोलीसचं क्राईम युनिट यांनी एकत्रितरित्या ज्यावेळी याचा शोध घेतला तेव्हा यांना एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, ज्याचं नाव अक्षय मनवर आहे, हा राहणारा निर्मल सोसायटी उल्वे नोडचा आहे, या आरोपीला अटक केली। या आरोपीनं या गुन्ह्याची कबुली दिलेली असून या गुन्ह्यामध्ये गेलेले 34 मोबाईल्स NRI पोलीस स्टेशननं रिकवर केलेले आहेत। सदरचा गुन्हेगार हा सराईत आहे, यांनी यापूर्वी 2017 साली एक घरफोडी केली होती, त्याच्यामध्ये त्यांनी काही सोनं चोरलं होतं। त्यावेळी तो अरेस्ट झाला नाही कारण तो त्यावेळी लहान होता, ज्युनियर होता, परंतु आता तो मोठा झालेला आहे, त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। त्यांनी यापूर्वी 17 नंतर आत्तापर्यंत अशा प्रकारचे गुन्हे कुठे केले आहेत का आणि यापूर्वी त्याच्यावर अजून काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास NRI पोलीस स्टेशन करत आहे। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।